बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व महाराष्ट्र शासन नाशिक विभागीय आयुक्त विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 24 मार्च रोजी आयोजित देवळा तालुका सरपंच संसद उत्साहात संपन्न झाली. सरपंचांनी सादर केलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवाद साधला. सरपंचांना संवादाच्या माध्यमातून ग्रामविकासाला उपयोगी ठरणारे व्यासपीठ सरपंच संसदेने उपलब्ध करून दिले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी चांदवड देवळा प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी केले. ग्रामीण भागातील विविध ज्वलंत प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे प्रमुख समन्वयक टेक एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी उपक्रम संकल्पना विशद केली. सहसमन्वयक प्रकाश महाले यांनी यावेळी प्रास्ताविक केले. देवळा तालुका समन्वयक विजय पगार यांनी स्वागत केले. रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार, वाजगावचे उपसरपंच दीपक देवरे, डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत, किंचवेचे सरपंच रवींद्र पगार, डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य लालजी पवार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात देवळा तालुक्यातील सर्वांगीण ग्रामविकासाशी संबंधित विविध ज्वलंत समस्यांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण केले. गावातील पाणंद रस्ते रेशन कार्ड जातीचे दाखले, संजय गांधी निराधार योजना, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण यासारख्या विविध विषयांवर या सरपंच संसद सर्वांगीण चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा नाशिक महसूल विभाग आणि नाशिक विभागीय आयुक्त विभाग तसेच एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात देवळा तालुका सरपंच संसद आयोजित करण्यात आली. या सरपंच संसदेमध्ये प्रशासकीय अधिकारी या चांदवड देवळा उपविभागाचे प्रांत आदरणीय चंद्रशेखर देशमुख साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार गटविकास अधिकारी, त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या भूजल सर्वेक्षक या विभागाचे भूजल वैज्ञानिक, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज देवळा तालुका सरपंच संसदेत सरपंचांशी संवाद साधला. या सरपंच संसदेत एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक महाले साहेब, देवळा तालुक्याचे समन्वयक विजयराव पदार, संघटक दीपकजी देवते, सहसमन्वयक रवींद्रराव पदार, त्याचप्रमाणे सर्व गणसमन्वयक यांनी सरपंचांच्या बाबतीत अनेक प्रश्न आणि समस्यांची अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी केली. त्याचप्रमाणे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त देखील अनेक सरपंचांनी या सरपंच संसदेमध्ये समस्या उपस्थित केल्या. या सरपंच संसदेचं वैशिष्ट्य हे होतं की पुरुष सरपंचांप्रमाणेच महिला सरपंचांचा देखील याला सरपंच संसदेत खूप मोठ्या संख्येने सहभाग होता. हा विशेष मुद्दा मी बोलतो आणि अशाच पद्धतीची सरपंच संसद ही प्रत्येक तालुक्यामध्ये दर महिन्याला आयोजित करण्यात यावी अशा पद्धतीचा सूप या देवळा तालुका सरपंच संसदेतून व्यक्त झाला. अनेक महत्त्वाच्या ज्वलंत समस्यांना अतिशय व्यवहार्य अशी उत्तरं या सरपंच संसदेतून मिळाली आणि त्यामुळे उपस्थित असणारे देवळा तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांनी या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.